छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज आपण संपूर्ण महाराष्ट्रभर साजरी करत आहोत. आणि या शिवजयंतीनिमित्त या ठिकाणी आमची शिवसेना शाखा क्रमांक 27 वतीने आमचे कार्यसम्राट असे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे आणि शाखा प्रमुख चंद्रकांत कलुबर्णे यांच्या वतीने विभागातील महिलांसाठी हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा हा भव्य प्रमाणात आयोजित या ठिकाणी केलेला आहे. गेली 1 तास झाले याच्यामध्ये महिला अनेक महिलांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. आपण पाहताय संपूर्ण मैदान या ठिकाणी खचाखच भरलेलं आहे. कोविडच्या काळानंतर महिलांना पहिल्यांदाच संधी मिळते सगळे सण साजरे करायची, त्या निमित्ताने महिलांना खूप चांगला आनंद या ठिकाणी वाटतोय. खूप दिवसांनी बाहेर पडलेल्या आहेत त्या, नेहमी घरामध्ये चूल आणि मूल असंच सांभाळत असतात आणि कुठेतरी त्यांच्या स्वतःसाठी एन्जॉय म्हणून महिला या कार्यक्रमामध्ये खूप चांगल्या पद्धतीने भाग घेत आहेत. मला आम्ही संपूर्ण विभाग क्रमांक 1 प्रत्येक शाखेमध्ये अशाच प्रकारे भव्य असे कार्यक्रम प्रत्येक शाखेमध्ये हळदी कुंकवाचे आणि खेळ पैठणीचे आयोजित केलेले होते. त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमामध्ये 4 ते 5 हजार महिलांनी पार्टिसिपेट केलेलं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम संपूर्ण माकठाणे दहिसर बोरिवली या विभागामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत. मला वाटतं आजचा हा शेवटचा कार्यक्रम असेल तर खूप चांगला आनंद महिलांच्या चेहऱ्यावरती आहे आणि तो पाहून आम्हाला खूप आनंद आणि समाधान वाटते. जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे, त्याचबरोबर आज आपल्या जयंती तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे, त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांचाही वाढदिवस आत्ता थोड्याच दिवसापूर्वी होऊन गेला. हे तिन्ही आमचा त्रिवेणी असा गोड संगम चा औचित्य साधून आज हा आम्ही महिला दिनाचा निमित्त शिवजयंतीनिमित्त हा आज खेळ खेळूया पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये शाखा क्रमांक 27 सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या दिलेल्या जबाबदारीप्रमाणे सर्व महिलांना सन्मानपूर्वक इथं अर्ज भरून या सर्व महिला आमच्या पूर्ण वार्डमधीलच महिला आहेत, पूर्ण 1000 महिलांसाठी हळदी कुंकू ठेवलेलं आहे आणि ते अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद या स्थानिक शाखेमधील सर्व महिलांनी दिलेला आहे. आणि सर्व महिलांना मी या वाढ या जागतिक महिला दिनाच्या निमित्त शिवजयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो.